राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेतृत्व आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, जी संधी मला देतील ती संधी निश्चित स्वीकारण्याचं माझं कामकाज राहील. ही संधी मिळाली तर निश्चित लोकसभेची निवडणूक लढवेल. स्वर्गीय गिरीजी बापट साहेबांच्या निधनानंतर पुणे शहरातल्या पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीची चर्चा खूप जोरात चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एकूणच माननीय स्वर्गीय गिरीजी बापट यांच्या निधनानंतरची उत्तर कार्य संपल्याशिवाय या संदर्भात काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही हे ठरवलेलं होतं. आज सकाळपासून काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर या संदर्भातली खूप चर्चा घडवून आणलेली. एक नक्की आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचा जोश आहे. मागची 10 वर्ष या महानगरपालिकेत राष्ट्रवादीची असणारी सत्ता, 2019 दोन निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार, यामुळे या शहरामध्ये लोकसभेची सीट आपल्याला मिळावी हा त्यांचा एकूणच हट्ट आहे किंवा आग्रह आहे. पण असं असलं तरी राजकारणामध्ये जर तर ह्या गोष्टी असतात, एक तर ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे असं असताना या संदर्भामध्ये अजून एक तर पोटनिवडणूक जाहीर झालेली नाही, त्याचबरोबर ही चर्चा ही पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतरच ही जागा काँग्रेसला जाणार का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जाणार या संदर्भातला निष्कर्ष हा निघेल. तोपर्यंत कार्यकर्त्यांच्या भावना ह्या पक्षश्रेष्ठीपर्यंत गेलेल्या आहेत. राजकीय जीवनामध्ये संधी येत असतात, संधी जात असतात, पण एकूणच आतापर्यंत मिळालेल्या वेगवेगळ्या संधीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, जी संधी मला देतील ती संधी निश्चित स्वीकारण्याचं माझं कामकाज राहील. ही संधी मिळाली तर निश्चित लोकसभेची निवडणूक लढवेल, नाही मिळाली तर पक्षाचा पाईक एक प्रामाणिक कार्यकर्ता या नात्याने जो उमेदवार असेल त्याचं काम आम्ही निष्ठेने करू आणि ही जागा महाविकास आघाडीच्या ताब्यात नक्की घेऊ.